आमचा एक वेगळा ट्रॅक आधी चालू होता, गीता आणि खोटा जयदीप. सिरियलच्या सुरुवातीलाच कळलं होतं की पुढे जाऊन असं काही ना काहीतरी येणार आहे. जयदीप आणि गौरी मधलं नातं कुठे ना कुठेतरी बदलेलंच. सगळेच शॉक मध्ये होते, प्रेक्षकही शॉक मध्ये होते, हे काय झालं? हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठी शोबर्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तर आज मी आले शिर्के पाटलांच्या वाड्यावर आणि नवीन मालकीणबाई माझ्यासोबत बसल्या आहेत, म्हणजेच गौरी आता मालकीण झाली आहे. हाय गौरी, कशी आहेस? हॅलो, एकदम मस्त. आणि जयदीप, तू कसं आहे? खूप छान, मस्त. आणि आता गौरी मालकीण झाली आहे, एक नवीनच, म्हणजे काही ना काही ट्विस्ट घडतच जात आहेत आणि एक वेगळा चेहरा जयदीपचा पाहायला मिळालेला. ऍक्च्युली तो जयदीप नव्हता, पण आता एक नवीन ट्विस्ट आहे. ट्विस्टच येतच राहतात. प्रेक्षकांकडनं काय प्रतिसाद आहे आणि तुम्हाला हा ट्विस्ट जेव्हा कळला की असं काहीतरी घडणार आहे, काय तुमचे एकंदरीत रिॲक्शन? आम्ही पण शॉक होतो, आमच्यासाठी पण हे नवीन होतं. त्यामुळे आणि आमचा एक वेगळा ट्रॅक आधी चालू होता, गीता आणि खोटा जयदीप, त्यामुळे त्याच्यातनं बाहेर पडल्या लगेच हा एक वेगळा ट्विस्ट आला, त्यामुळे इंटरेस्टिंग पण आहेच आमच्या सगळ्यांसाठी. अगेन आमचे सगळ्यांचे जे एकमेकांबरोबरचं जे नातं आहे ते बदलतं आहे, त्यामुळे आता वागणूक कशी असणार आहे आणि कसं ट्रीट होणार आहे सगळं हे सुद्धा बघण्यात खूप मजा येणार आहे आणि आम्हालासुद्धा ते करताना खूप मजा येणार आहे, कारण सिच्युएशन वाईज आपण रिॲक्ट वेगवेगळं करतो आणि आता इथे नातीच बदलत आहेत, त्यामुळे परत सगळं चेंज होणार आहे, त्यामुळे खूप इंटरेस्टिंग आहे हा ट्रॅक आणि आम्हाला स्वतःला सगळ्यांनाच खूप मजा येते. जयदीप, तुला जेव्हा कळलं की तू माईदादांचा मुलगा नाही आहेस, हे तुला आता प्ले करायचं आहे, तेव्हा एकंदरीत काय मनस्थिती होती आणि काय पडद्यावर उतरवायचं होतं तुला? मी खरं सांगू का, मला काय आणि बाकी इतर कलाकारांना सुद्धा सिरियलच्या सुरुवातीलाच कळलं होतं की पुढे जाऊन असं काही ना काहीतरी येणार आहे की जयदीप हा माईदादांचा मुलगा नाही आहे, गौरी असणार आहे. तर हे कुठे ना कुठे आम्हाला हिंट होती आणि तेव्हाच आम्ही खूप एक्सायटेड झालो की अरे वा, हे तर एकदम वेगळंच होईल, म्हणजे सिरियल एकदम यूटर्नच घेईल की जयदीप जो एवढा शिकून वगैरे आलेला आहे आणि माईदादांनी एवढं त्याला शिकवून मोठं केलं आहे, बाहेर शिकायला पाठवलं आहे आणि सगळं लक्ष जयदीपवर केंद्रित केलं आहे, तर हे नाहीच आहे खरं, म्हणजे जयदीप खरं त्यांचा मुलगा नाहीच आहे. तर हे हा कॉन्सेप्ट आम्हाला त्यावेळेस कळला होता कुठे ना कुठे. प्रश्न हा होता की जयदीप कोणाचा मुलगा आहे मग? हा, जयदीप यांचा मुलगा नाही आहे पण कोणाचा आहे? तर ती आयडियाच खूप आम्हाला आवडलेली सुरुवातीला, पण ऑफकोर्स ही मालिका आहे आणि लगेच सगळ्या गोष्टी आपण नाही दाखवू शकत, त्याच्यात ड्रामा असायलाच हवा. जसं आता ही करेक्ट वेळ आहे हा ट्रॅक येण्याची, कारण की बऱ्याच गोष्टी मालिकेत दाखवून झाल्या आहेत, बरेच ट्रॅक दाखवून झाले आहेत, याच्या आधीचाच दोन दोन जयदीप दाखवून झाले आहेत. सो आत्ता जे काही यु नो मालिकेची जी कॉन्सेप्ट होती ती आत्ता खऱ्या अर्थाने दाखवली जाते या ट्रॅकमुळे, की गौरी, जसं इथे तुम्ही बघताय गौरी जयदीप शिर्के पाटील, जी घराच्या बाहेर ही पाटी लावली आहे, ती खरी मालकीण हीच आहे घराची आणि त्यामुळेच ही पाटी 4-5 महिने आधीच लावलेली होती. ही हिंट होती लोकांना, ज्यांना कळलं असेल वेल अँड गुड, ज्यांना नाही कळलं ते ऑफकोर्स आमच्या तुमच्यासारखेच आहे ना, आपण प्रेक्षक म्हणून बघतो तेव्हा आपल्याला पण असं वाटतं अरे हे काय झालं, पण याच रिॲक्शनसाठी मालिका असते, याच रिॲक्शनसाठी हा ड्रामा क्रिएट करतो आम्ही आणि खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतो आहे. याच्या आधीच्या सगळ्या ट्रॅकलासुद्धा मिळालेला आहे, आत्तासुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे आणि बऱ्याच लोकांना वाटतं आता जयदीपचं काय होणार, गौरी आणि जयदीपचं जे नातं आहे त्या नात्यात काही यु नो कुठेही कडूपणा येऊ दे नको, जे त्यांचं प्रेमळ नातं आहे त्याच्यात आता काय होणार. पण लाईक शी सेड की आता बरेच इक्वेशन्स चेंज होणार आहेत, जयदीप आणि गौरीमधलं नातं कुठे ना कुठेतरी बदलेलंच, कारण की घरात असे सर्कमस्टान्सेस क्रिएट झाले आहेत, स्पेशली शालिनी आणि उदय जे काही नेगेटिव्ह कॅरेक्टर्स आहेत, आता आय थिंक रेणुकाताई पण तुम्ही प्रोमोमध्ये बघाल, ती पण आता कुठे कुठे यु नो नेगेटिव्ह टर्न झाली आहे आणि आता पुढे जाऊन असं होणार आहे की जयदीपला बऱ्याच वेळा अपमानित केलं जाईल आणि कुठे ना कुठे त्याला ना कमीपणा दाखवला जाईल की तर तू तर कोणच नाही आहेस या घरचा, तू शिर्के पाटीलच नाही आहेस, सो तुझा काहीच हक्क नाही आहे सगळ्या गोष्टींवर. आणि जयदीप स्वाभिमानी मुलगा आहे, तो काय डिसिजन घेईल पुढे, जयदीप गौरीच्या नात्यामधलं इक्वेशन कसं चेंज होईल, तर या सगळ्या छान छान गोष्टी बघायला मिळतील लोकांना. गौरी म्हणजे गौरीला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं प्रेम मिळालं होतं, म्हणजे साधी भोळी गौरी जी जिला नोकरासारखी वागणूक मिळायची आणि आता मालकीण झाली आहे, तर तो बदल किती सोपा किती कठीण होता तुझ्यासाठी ॲक्ट करताना, काय सांगशील? ॲक्ट करताना खरं म्हणजे जे काही आधी शालिनी वहिनी माझ्याशी वागायच्या, तर आत्ता
माई असतील, दादा असतील, जयदीप असेल, ह्यांना तर माहिती झालं की जे काही घडतं ते त्याच घडवून आणतात, कारण की त्यांना माझं सुख बघवत नाही किंवा माझं जे जय जयकार असतो तो त्यांना बघवत नाही, तो सहन नाही होत, त्यामुळेच त्या सगळं करतात. तर आत्ता मला हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे डायरेक्टली त्यांच्याकडनं, त्यामुळे आणि एक एक करून आता जसं हे रिव्हील झालं आहे की मी त्यांची मुलगी आहे, त्यामुळे एक एक गोष्टी किंवा एक एक जबाबदारी म्हणता येईल किंवा मान एक एक मिळत जातो आहे मला, त्यामुळे त्यांच्याकडनंही येतं की आता तू मालकीण आहेस तर तू तशी वाग, तशी राहा. सो डिसिजन मेकिंग जे आहे ते थोडंफार आलेलं आहे, आणि जसं की आत्ता नवीन एक प्रोमो आला आहे जिथे मी कंपनीत दिसते आणि हा मला CEO चेअरवरती बसवतोय, तर एक एक पोझिशन लेवल अप होत जाते, त्यामुळे तो जो कॉन्फिडन्स असेल किंवा डिसिजन घेण्याचं जे असतं तर ते हळूहळू मला त्या सिच्युएशन्समुळे माझ्यात येतं आहे, त्यामुळे हे सगळं खूप इंटरेस्टिंग आहे. कारण की आत्ता याच्या आधी असं दाखवलं होतं की जयदीप माझं ग्रूमिंग करतोय, मला शिकवतोय, तर आत्ता हा हे एक वेगळं शिक्षण आहे माझं ज्याच्यातनं मी अजून स्ट्रॉंग होत जाणार आहे. तर जे कॅरेक्टर सगळ्यांना खूप आधीपासून बघायचं होतं पण आता ते येत आहे हळूहळू, तर एकंदरीतच खूप छान वाटतंय मला. आणि जसं मी म्हटलं की अधिकार आता आलेले आहेत तर शालिनी वहिनींचं काय होणार आहे, आणि मग आता मी त्यांना कसं उत्तर देते वगैरे हे सगळं पाहायला इंटरेस्टिंग आहे. गौरीमध्ये आता गीता पण बघायला मिळणार आणि माई जसा एक वर्ड यूज करता साळकाय माळकाय ते त्यांचं काम बरोबर करतायत. आणि जेव्हा हा प्रोमो आला ना की अम्मा सांगतायत की जय माई तुमची ही तुमची मुलगी आहे, तेव्हा ना तुफान व्हायरल झाला तो प्रोमो जो होता तो. तुला प्रेक्षकांकडनं काय प्रतिसाद होता त्यावेळेला, एक तर हे सगळ्यांसाठी खूप शॉकिंग होतं. आणि हा जो ट्रॅक आहे ना, जशी मालिका सुरू झाली तेव्हापासूनच थोड्या प्रमाणात होता चालू, म्हणजे जेव्हा मालिका सुरू झाली तेव्हाच अम्मा फोनवरती बोलताना दाखवली आहे रंगनाथची, आणि तेव्हापासूनच ते डोक्यात होतं की एक्झॅक्टली काय आहे मागे, की अम्मा काय लोकांसमोर येऊ देत नाही, काय घरच्यांसमोर येऊ देत नाही, का ते रंगनाथ ब्लॅकमेल करतात, येस का देत असते, तर हे सगळे तेव्हापासून थोडं सुरू होतं. आणि आत्ता ती वेळ आली आणि त्यामुळे ते सत्य बाहेर आलं, ते सत्य लपून राहत नाही, तर ते बाहेर आलं, त्यामुळे सगळ्यांचा जो प्रश्न होता की काय काय, तर ते समोर आलं. आणि जसं मी म्हटलं की माझ्यासाठी अनएक्सपेक्ट, कारण की आम्हाला हा ट्रॅक माहिती होता, फक्त मग जयदीप कोणाचा मुलगा आणि ते कसं घडलं हे सगळं जाणून घेण्यात इंटरेस्ट होता, त्यामुळे माझ्यासाठी पण ते खूप चांगला आणि खूप वेगळा ट्रॅक होता. आणि ऑडियन्सकडनं पण खूप चांगला रिस्पॉन्स आला आणि तो सीन करतानाही आम्हाला खूप छान वाटलं, म्हणजे आम्ही खरोखर त्या ह्याच्यात होतो आणि अम्मानी ते खूप चांगल्या पद्धतीने पोर्ट्रे केलं, तर ते जेव्हा तिकडनं येतं तेव्हा आपण आपोआप ती रिॲक्शन आपली येते, त्यामुळे ते आमच्या सगळ्यांचं ऑन स्क्रीन दिसून आलं, त्यामुळे सगळ्यांना आवडत आहे. गेले 4-5 दिवस आम्ही तो सीन शूट करत होतो, राऊंड ट्रॉली लागलेली होती आणि प्रत्येकाच्या रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट होत्या, कारण की सगळ्यांसाठीच शॉक असला पाहिजे तो. आणि जवळपास 3-4 दिवस आपण तो सीन शूट केला, आणि प्लस रंगनाथबरोबर माझे काही सीन्स होते बाहेर जेव्हा रंगनाथ मरायला टिकलेला असतो तेव्हा, तर म्हणजे जवळपास 5 दिवस आम्ही तो सिक्वेन्स शूट करत होतो. अँड लाईक शी सेड की सुरुवातीपासूनच काही ना काहीतरी हिंट देत होतोच आम्ही, रंगनाथचं काय सिक्रेट आहे, तो का आम्हाला ब्लॅकमेल करतो आहे पैशांसाठी वगैरे. आणि ज्या पद्धतीने फ्लॅशबॅकचे सीन दाखवले गेले, ज्या पद्धतीने मुलं एक्सचेंज झाली, जे माझे वडील दाखवलेले सूर्या, त्यांनी कसं गौरीला माईकडे माईकडून काढून घेऊन मला तिथे ठेवलं आणि तिथे का ठेवलं हो. आणि जर यामागचे इमोशन्स बघितले तर त्यांचं सॅक्रिफाईस होतं, म्हणजे सूर्या दादांचं किती मोठं सॅक्रिफाईस आहे की माईला, त्यांना असं वाटलं त्यावेळेला की माईला मेलेली मुलगी जन्माला आली आहे, त्यामुळे त्या कुठेतरी दुःखी होतील आणि त्या परत शुद्धीवर यायच्या आधी मी माझा मुलगा त्यांच्या जवळ ठेवतो, जेणेकरून त्यांच्या सुखात कुठेही विघ्न नको यायला, त्या सुखी राहू देत, आणि भले मला माझा मुलगा सॅक्रिफाईस करायला लागला तरी चालेल. म्हणजे सगळे कॅरेक्टर किती ग्रेट आहेत, म्हणजे खरंच मी सांगतोय की एवढं मोठं सॅक्रिफाईस करणं मनावर दगड ठेवून, तर कॅरेक्टर्स खूप छान आहेत, लिहून खूप छान आलं आहे, रायटर्स आणि क्रिएटिव्सनी खूप छान काम केलं आहे, आणि त्यात सगळे कलाकार एवढं छान परफॉर्म करत आहेत. अम्माने खूप छान सीन केला, सूर्यादादा जे 4-5 सीनसाठीच मालिकेत दाखवले गेले आहेत जयदीपचे वडील, पण त्यांनी खूप छान परफॉर्म केलं आहे, आणि आमचे डिरेक्टर त्यांनी कमाल पद्धतीने ते सगळं शूट केलं आहे,
तर सगळ्या गोष्टी जेव्हा जुळून येतात तेव्हाच असं काहीतरी ग्रेट बनतं, तर त्याचंच हे उदाहरण आहे. आणि खरंच एक प्रेक्षक म्हणून मला माझी स्वतःची अशी रिॲक्शन की काय कमाल आहे ना, म्हणजे सुरुवात कशी झालेली जयदीप गौरीची, गौरी मोलकरीण आहे, जयदीप असा लंडनवरून खूप उच्च शिक्षण घेऊन वगैरे आलेला आहे आणि अचानक सगळं आता चेंज झालं आहे. तर हे हा ड्रामा बघायला खूप मजा येते. सो प्रेक्षकांनाही आवडतो आहे. आणि जसं तू विचारलेलंस की रिॲक्शन काय होती, सगळेच शॉकमध्ये होते, प्रेक्षकही शॉकमध्ये होते, हे काय झालं, आत्ता आम्ही दोन दोन जयदीप बघत होतो आणि हे अचानक काय झालं. सो मजा आलेली रिॲक्शनची. आणि त्या रिॲक्शनसाठीच आम्ही वाट पाहत असतो की प्रेक्षकांची रिॲक्शन बघायची, कधी प्रोमो आउट होणार. प्रत्येक भूमिका आपल्याला काहीतरी देऊन जाते. जसं गौरी गिरीजा, तुला गौरीने काय दिलंय, तू काय सांगशील? एकतर फॅमिली ही फर्स्ट प्रायोरिटी, त्यांचा आनंद, कारण की आपण काम करता करता खूप प्रॅक्टिकल होऊन जातो, त्यामुळे आपण फार विचार नाही करत, इमोशन्सचा विचार नाही करत, आपण आपल्या फायद्याचं जास्त बघतो रादर दॅन आपल्या माणसांचा आनंद किंवा त्यांचा विचार नाही करत. तर ऑफकोर्स हे गिरीजाही फॉलो करते आणि ते गौरीमुळे ते ग्राउंड टू अर्थ राहणं आणि त्यांचा विचार करणं ही गोष्ट तर तिने दिलेलीच आहे. ॲट द सेम टाईम जर कोणी चुकीचं करत असेल तर तुम्ही आवाज उठवला पाहिजे, तुमचं जे मत आहे ते मांडलं पाहिजे आणि त्यात काही गैर नाही आहे. चुकीचं असेल तर ठीक आहे, बट तुम्ही मांडलं पाहिजे. तर ही गोष्ट जी गीताने दिली आहे. जयदीप, आता तुला शालिनी आणि देवकी जे आहेत भडकवत आहेत गौरी विरोधात, तुझं आता काय रूप आम्हाला पाहायला मिळणार आहे, एक हिंट आम्हाला ऐकायची. हिंट मी या इंटरव्ह्यूच्या सुरुवातीलाच तुला सांगितलं की बराच वेळ आता जयदीपला अपमानित केलं जाईल. सो जयदीप स्वाभिमानी मुलगा आहे, जसं म्हणतात बहुत खुद्दार इन्सान आहे जयदीप. तर तो आता त्या सगळ्या सिच्युएशनशी कसं डील करेल हे बघायला म्हणजे खूप बघणं इंटरेस्टिंग आहे. आणि त्याचबरोबर जयदीपचं जे नेचर आहे, तर त्याचं म्हणणं आहे की ठीक आहे, तू माई दादांची मुलगी आहेस, तुझा हक्क आहे घरातल्या सगळ्या गोष्टींवर, कंपनीवर, घरातल्या, तू मालकीण आहेस या सगळ्यांची, तर तुझे हक्क तुला मिळायलाच हवेत. मी कोणच नाही आहे, मी फक्त तुझा नवरा आहे. आणि आता जयदीपला पण असं केलं जाईल की तू घर जावई म्हणून राहतो आहेस इथे, तर या सगळ्या गोष्टींशी तो कसं डील करेल ते बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. सो जयदीप कुठेही नेगेटिव्ह कॅरेक्टर नाही होणार, पण कुठे ना कुठे तो खचून नक्कीच जाईल. सो खचून गेल्यावर माणूस कसं डिसिजन घेतो, त्या प्रेशरमध्ये काय, आणि आत्ता मेन म्हणजे जयदीप गौरीमध्ये आता काय होणार आहे, त्यांच्यात फूट पडेल का, की त्यांचं प्रेम अजून ते एकमेकांच्या जवळ येतील, तर या सगळ्या गोष्टी बघणं खूप इंटरेस्टिंग असेल. काही स्पॉइलर न देता अगदी बरोबर त्याने साधलाय निशाणा. आणि जसं मी गौरीला विचारलं तसंच जयदीपने मंदारला काय दिलं? जयदीपने मंदारला खूप दिलं आहे. जयदीपने मंदारला एक ओळख दिली आहे, एक ॲज अन ॲक्टर म्हणून मंदारला एस्टॅब्लिश केलं आहे. आणि या मालिकेने मी म्हणेन की लाखो करोडो आपल्या मराठी हृदयात पोहोचवलं आहे. ते जयदीपमुळेच आणि सुख म्हणजे नक्की कायमुळेच पॉसिबल झालं आहे. आणि मी म्हणेन ही फक्त सुरुवात आहे मालिकेला, आत्ता कुठे 2 वर्ष झाली आहेत, आत्ता कुठे मालिका सुरू झाली आहे मी म्हणेन, कारण की मेन मालिकेची स्टोरी हीच आहे की जयदीप मुलगा नाही आहे, गौरी या घराची मालकीण आहे. आणि आत्ता मालिका खरं अर्थाने सुरू झाली आहे की आत्ता पुढे काय होणार, तर अजून बरंच काय काय मी सुद्धा जयदीपमध्ये टाकणं बरंच बाकी आहे. एक कलाकार म्हणून माझे इनपुट्स अजून जयदीपमध्ये जाणं खूप बाकी आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना वाटते की तुम्ही खूप छान पद्धतीने प्ले करता जयदीप वगैरे, पण मी त्यांनाही सांगू इच्छितो की ही फक्त सुरुवात आहे, अजून बऱ्याच वेगवेगळ्या शेड्स येणं बाकी आहे आणि मालिका अजून स्टोरी खूप मोठी आहे. सो तुम्ही जे आत्तापर्यंत प्रेम दिलं आहे आम्हाला ते असंच देत राहा आणि तुमच्या या प्रेमामुळेच आमची मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं नंबर 1 मालिका आहे महाराष्ट्रातली. सो ऑफिशियली नंबर 1 झालेली आहे आता. सो वी आर व्हेरी हॅपी प्राऊड की आम्ही या मालिकेचा एक भाग आहोत. सो बघत राहा मालिका. आणि प्रेक्षकांसारखंच मी पण खूप एक्सायटेड आहे, काय अजून ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळतात. आणि ऑल द व्हेरी बेस्ट दोघांना. थँक्यू सो मच. थँक्यू.